नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एलडीएम सिने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. मी आलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये येण्याचं कारण एकच, श्री हरिहर शिव महापुराण कथा आहे. ती महापुराण कथा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आलेलो आहे. जर तुम्ही सुद्धा येत असाल तर बेस्ट पर्याय आहे एसटी आहे, आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल तर त्यासाठी बेस्ट पर्याय राहील ते म्हणजे रेल्वे. रेल्वे स्टेशनवरून तुम्ही यायचं आहे कुठं तर. तर मित्रांनो, तुम्ही पंढरपूरमध्ये आला असाल तर तुम्ही रेल्वे स्टेशन मोडून पहिल्यांदा DVP स्क्वेअर समोर नवीन बस स्टँड कॉलेज रोड पंढरपूरमध्ये या. मी निघालोय चालतच, दुपारच्या 12:30 वाजलेत. महापुराण कथा ऐकण्यासाठी आलेले लोक पाहून वाटलं ही तर मोठी यात्राच भरली का काय. जिकडं पाहिल तिकडं नजर फिरवल, तिकडं सगळी दुकाने आणि माणसंच माणसं. मी आलोय हरिहर शिव पुराण, हरिहर शिव महापुराण कथा पंढरीमध्ये येणाऱ्या भक्तांचं सर्ष स्वागत असं बोर्ड दिलंय इथं. मित्रांनो, सगळीकडे महाकाल बाबांचे कपड्यांची माळा शंख सगळ्यांचे स्टॉल इथं होते. आतमध्ये पाहतो तर काय, खूप मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. जवळजवळ 1 वाजता बाबा पंडित मिश्राजी आले तर सर्व भक्त उठून हात सोडत होते. माझी इच्छा तर खूप होती आतमध्ये जाऊन शूट घ्यायची, पण मला काय दुर्दैवानं आज जात आलं नाही. मी कुठं मागं सरकतोय, मावशी काकू आजी बोलत मी पुढे जात राहिलो. जेवढं शक्य होईल तेवढं बाबाचं दर्शन घेता येईल त्या क्षण मी पुढं 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 जात राहिलो. मित्रांनो, खूप लांबून लोक ही कथा ऐकण्यासाठी आली होती, त्यांच्या भावना मी टिपल्या आहेत शेवटपर्यंत पहा. पण ही महापुराण कथा ऐकून त्यांना जे काही अनुभव आले होते मित्रांनो, त्यांनी त्यांचा अनुभव तिथं आलेल्या जी मावशी होत्या, ज्या काकू होत्या, ज्या आजी होत्या, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. तर ते अनुभव नक्की पहा. मी बारशी होऊन आले कथा ऐकण्यासाठी. लय चांगलं वाटतंय, किती आनंद वाटायलाय. हा, 71 वर्ष वय आहे माझं. दिलीच आहे या देवाच्या आधी टीव्हीवर बघितलंय. हा हा, आनंद आनंद, सात जन्माचं पुण्य घडलं. मी आंबेजोगाईहून आले, पुण्याची कथा ऐकली, परळीची कथा, नाशिकची कथा, परत आता इथं आले. आम्हाला बाबाचा अनुभव आहे ही झाले, आनंद आहे आम्हाला. आणि कुठं जाईल तिथं म्हणजे आम्हाला जागा पुढं भेटते. आणि खूप म्हणजे जिथं जावं तिथं कथा ऐकाय वाटते बाबाची. आम्ही जिथं कथा असेल तिथं जातो आम्ही. आम्ही रविवारी आलो, 24 तारखेला इथं आम्ही 7 दिवस थांबणार. हो, 1000 त्यासोबत हे सगळे आहेत आमचे, 10-15 जण आहेत आमच्याकडे. ह्या वहिनी त्या वहिनी त्या वहिनी ह्या ह्या माझी आई आहे ती आई वय माझी. हा, ही आई आहे माझी, भाऊजू आहे ही, एक भाऊजू आहे माझी. आम्ही सगळे मिळून जातो. शिवारे 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 रे महादे. मैं उमा लखेरा, उमा हरिचंद्र लखेरा, मैं रहने वाली अंबाजोगाई से हूँ. मैं ये कथा 3 साल से सुन रही हूँ और इस कथा का अनुभव बहुत अच्छे से है. जैसे कि महाराज जी ने हमको नई जीने की राह ही बताई है. बहुत कुछ हमारे इसमें तबियत खराब रहती देर थी, अब जब से कथा सुन रही, बेलपत्र का जो प्रयोग कर रही हूँ, जब से बिल्कुल बिल्कुल दवाई पानी बहुत कम हो गई है, बंद ही हो गई, मानो बहुत नहीं हो गई है. हाँ, और ये परिवार इस कथा से हमारा पूरा परिवार जुड़ा है. अपेक्षा फक्त आता की मला महाराजांचं दर्शन व्हावं, कधी का होईना, वरी जाऊन दर्शन होण्याची अपेक्षा एवढंच माझं. फक्त ऐकून घ्या बाबाने, धन्यवाद. आणि तू पण माझे हे घेतल्यामुळे तुझे धन्यवाद. हा, पंडित मिश्राजी महाराजांनी खूप छान कार्य केलेलं आहे आणि आजच्या तरुण पिढीला खूप छान संदेश दिलेला आहे. नमस्कार. पासवड आहे, मी नाशिक वरून आलेली आहे, कारण मला याच्यातली खूप आनंद वाटतोय. थँक्यू. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवाय नमस्तुभ्यम.
ऐकायला फार आवडती. आम्ही रात्री रेल्वे न आला तर आम्हाला बसाय पण जागा नव्हती. श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय नमस्तोभ्यम, श्री शिवाय. तुळजापूरहून आले, आम्हाला कधीही माहिती नव्हतं ही म्हणजे कसं ऐकायचं, कुठं काय बघायचं काय नाही. आणि आम्हाला आम्हाला हे नंदेमुळं आम्हाला हे सगळं सर्व बघायला मिळालं, ह्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद. श्री शिवाय नमस्तोभ्यम. मैं तो बहुत दुखी है बाबा, पण ह्या असे आता आता की वक्त मी जे बहुत आनंद होता उसके लिए मैं आती ह्या असे. या आमची 12 कथा आहे, मी इथं आली आहे. 10-12 कथा झाली. मी धुळे जिल्ह्यातून बाळापूर गावातून आलो आहे शिवपुराण कथेसाठी. गुरुवारी पासून आलो आहे. आम्हाला बाबाची कथा फार आवडते. श्री शिवाय नमस्तुत्यम, हर हर महादेव. मी सोमनाथ गोरे आडिओ. मी गेल्या 2 दिवसापासून इथं येतोय. अतिशय नियोजन चांगलं केलं आहे आबासाहेबांनी. पार्किंगची व्यवस्था असू द्या, पाण्याची व्यवस्था असू द्या, अन्नदानची व्यवस्था असू द्या, अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था झालेली आहे. आणि भरपूर भाविक भक्त जमलेले आहेत इथं कथा ऐकण्यासाठी. इथं मला एक जाणवलं आल्यानंतर की इथली सिक्युरिटी आहे महाराजांसोबत आलेली, अतिशय चांगल्या प्रकारची सिक्युरिटी आहे तिथं. म्हणजे असं ही जवळच आहे ती जवळच आहे त्याला आतमध्ये घ्या असं काय नियोजन वाटलेलं नाही. परंतु कार्यक्रम महापुराण कथा पाहण्यासाठी यायचं असेल तर कार्यक्रमाच्या अगोदर एक तास येऊन आपली जागा बुकिंग करावी, म्हणजे त्यांना जेणेकरून त्रास होणार नाही. म्हणजे बुकिंग म्हणजे बसून घ्या. धन्यवाद, खूप खूप आभार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमचं अनमोल प्रतिक्रिया कळवल्या. आम्ही तुमचा ऋणी आहे. धन्यवाद सर, थँक्यू.